कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। कोणी काही म्हटलं आणि टीका टिप्पणी केली तरी महाविकास आघाडीचे सरकार हे पंचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे। भाजपच्या काही नेत्यांच्या अहंपणामुळे भाजपला आपलं सरकार गमवावं लागलं आहे आणि अजूनही त्यांचा अहंपणा कमी झालेला नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथराव खडसे यांनी त्यांना मारला आहे। पुढील आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे। या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली होती। या बैठकीत बोलताना खडसे यांनी हे विधान केले आहे। यावेळी माजी आमदार मनीष जैन, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अरुणभाई गुजराथी, अभिषेक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी। अधिक मजबूत आहे, समर्थनला किती वाटत असलं सरकार पडणार आहे, सरकार जाणार आहे, ते होत नाही। हे सरकार टिकणार आहे, हे सरकार चालणार आहे, परंतु कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये। मला या सध्या हे करावं लागतं, कार्यकर्ते थांबून ठेवला जात पक्षामध्ये कार्यकर्ता सांगायला लागतं नाही बाबा आपण सरकार येणार आहे जाऊ नको, आपण सरकार येणार आहे जाऊ नको, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे। कार्यकर्ते थोपवून धरण्यासाठी वारंवार हे सांगणारा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो की सरकार पडणार आहे, हे जाणार आहे। हा मात्र वर्षाच्या वर कालावधी होऊन गेला, असेच आपले 5 वर्ष निघून जातील आणि यांना पुन्हा एकच करत राहावं लागेल। यामध्ये तुम्ही काही काळजी घेऊ नका, याच्यामध्ये कार्यकर्ता आपल्या बरोबर आहे। या स्थितीमध्ये अहंपणामुळे हे वातावरण या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्याच्या अहंपणामुळे या महाराष्ट्रामध्ये सरकार गेलं, परत त्यांचा अहंकार अजून सुटलेला नाहीये आणि तो जनतेला माहिती आहे त्या ठिकाणी कोण चांगलं काम करतोय, कोण वाईट काम करतोय। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।